मी महेश बाळासाहेब देशमुख राहणार टाकळी मी तालुका राऊरी. सदर मी शेती हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने वडील करीत होते. वडिलांनंतर मी शेती करायला लागल्यानंतर यांत्रिक दृष्टीने मजुराअभावी यांत्रिक दृष्टीने शेती करण्याचा मानस ठेवून सदर मशीन घेतलं का शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाबरोबर हे छोटा ट्रॅक्टर पण आहे घरी त्याच्यातून 2 रुपये कुटुंबाला मिळा उदरनिर्वाहासाठी मिळण्यासाठी घेतलं आहे. तर सदर मशीनमध्ये मी कांदा तसेच सोयाबीन धने मेथी वगैरे भाजीपाल्याचे पण याच्यामध्ये पेरणी केलेली आहे आणि उत्तम प्रकारे कांदा हा बेडवर पण पेरलेला आहे. साधारण 1 किलो 600 ग्रॅममध्ये एकरी बियाणं लागतं. ते यामध्ये कांद्याची साईज आकार आणि उत्पन्नही पण भरपूर निघतं का जेणेकरून जो पेरलेला कांदा आहे मजुरांनी लावलेल्या कांद्यापेक्षा जास्त उत्पन्न निघतं. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं का गावातील होतकरू शेतकऱ्यांनी तयार केलेलं हे मशीन आहे आणि याला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये मागणी वाढली ही भूषणाची बाब आहे. शेती करण्यासाठी जोडधंदा म्हणून चांगलं आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने पण चांगलं आहे जेणेकरून आपला शेतकरी हा पुढे गेला पाहिजे. सदर मशीनचे फायदे असे की मजूर लागत नाही. दुसरी गोष्ट रोपांची संख्या वाढते आणि याच्यातून भविष्यामध्ये अनेक प्रकारचे जे छोटे छोटे आहेत जे मेथी वगैरे आहे याचा पण याच्यात होतं आणि मजूर वेळ याच्यामध्ये खर्चामध्ये बचत होते. सदर मी हे मशीन स्वतःसाठी घेतलं स्वतःच्या शेतीबरोबर या जोडधंदा म्हणून हे मशीन बाहेर व्यवसाय करतो आणि इतरही शेतकऱ्यांनी घ्यावा हे आणि ते SP आग्रो देवळाली प्रवारा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि याची जे स्पेअर पार्ट आहे हे पण कमी खर्चामध्ये आणि त्वरित उपलब्ध होतात.